नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण दोन हजार सोळाचा जो जी एचचा पेपर आहे त्या पेपरमधले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न बघणार आहोत हा सेट ए आहे आणि त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात करंटचा त्याच्यात किती काय रोल आहे तो आपल्याला या प्रश्नांवरून लक्षात येईल तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता आणि आज रात्री सिनॅकमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न लाइव विचारायचे असतील तर तेही विचारू शकता रात्री नऊ वाजता पाच नंबरचा प्रश्न बघा विथ रेफरन्स टू लाइफ फाय रिसेंटली इन द न्यूज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट आता बघा मी बराचदा उल्लेख केलेला आहे वायफायच्या पुढचं जे काय आहे तर ते लाय आहे इट यूजस लाईट ॲज अ मिडियम ऑफ हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन इट इज वायरलेस टेक्नॉलॉजी अँड इज सेव्हरल टाईम्स फास्टर देन वायफाय तर वायफायच्या पुढचं आहे तसं आपण फाईव्ह जी पण आता बघणार आहोत जिओनी फाय जीसाठीचं जे काही प्लॅन्स समोर ठेवलेलं आहे तर नेमकं फाईव्ह जी टेक्नॉलॉजी काय आहे तेही आपण बघूयात तेही आपल्याकरता महत्त्वाचं असणार आहे त्या काळामध्ये सो ह्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत कारण लायफाय हे न्यूजमध्ये होतं करंटमधून आलेला प्रश्न आहे पण टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघा चोवीस नंबरचा वाय डज द गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रमोट द यूज ऑफ नीम कोटेड युरिया इन ॲग्रिकल्चर हा प्रश्न इकॉनॉमिक सर्वेमधून आलेला आहे इकॉनॉमिक सर्वे तुम्ही वाचना अपेक्षित असतं तर निम कोटेन युरिया जो काही असतो तर तो स्लो डाऊन होतो त्याचा रेड डिझोल्युशनचा सॉईलमध्ये आणि त्याच्यामुळे तो वापरला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट जी युरिया जो असतो तो सुद्धा इंडस्ट्रीमध्ये वापरला जायचा आणि त्याच्यामुळे निम कोटेड असल्यामुळे त्याचं ते, ते जे काही तिच्या चोरी आणि त्या सगळ्या प्रकार व्हायचे तर तेही बंद झालेले आहेत तोही एक वेगळा मुद्दा आहे पण ॲक्च्युली एकंदरच ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये नीम कोटिंग जर असलं तर ते स्लो डाऊन करतं त्याचा रेट ऑफ डिझॉल्युशन तर हे याचं उत्तर आहे नीम कोटेड युरिया हा खूप वेळा न्यूजमध्ये आहे आणि खूप जनरल टर्म आहे पण ही इकॉनॉमिक सर्वे म्हणून जसं तसं उचललेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आता हा बायो मधला प्रश्न आहे प्रश्न नंबर एकतीस बघा इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डेव्हलपमेंट इन बायो इन्फॉर्मेटिक्स द टर्म ट्रान्स्क्रिप्टोम समटाईम्स सीन इन न्यूज रेफर्स टू अ रेंज ऑफ एन्झाईम यूज्ड इन जिनोम एडिटिंग द फुल रेंज ऑफ एम आर एन ए मॉलिक्युल्स एक्सप्रेस बाय अँड ऑर्गॅनिझम द डिस्क्रिप्शन ऑफ मेकॅनिझम ऑफ जीन एक्सप्रेशन अँड डी आहे अ मेकॅनिझम ऑफ जेनेटिक म्युटेशन टेकिंग प्लेस इन अ सेल तर हे जे आहे तर इट इज अबाउट एम आर एन ए अ फुल रेंज ऑफ एम आर एन ए मॉलिक्युल्स एक्सप्रेस बाय अॅन ऑर्गॅनिझम एम आर एन एवर ऑलरेडी प्रश्न एम पी एस सीमध्ये पण विचारला गेलेला आहे तुम्ही ते वर्ष बघू शकता तिच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे जे प्र आपण वेगवेगळ्या परीक्षांमधले प्रश्न जर बघितले तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो एम आर एन एवर एम पी एस सीमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे आणि इथंही सायन्समध्ये हा प्रश्न आहे की ट्रान्सक्रिप्टोम जे काही आहे ते एम आर एन एशी जोडलं गेलेलं आहे आणि ते एक महत्त्वाची कन्सेप्ट इथं आपल्याला त्याच्यामुळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला बुक्समध्ये दिलेल्या असतात हे फार काही वेगळं आलेलं नाही आहे रेग्युलरच प्रश्न आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रोजेक्ट लून करंटमधून आलेलं आहे करंटमध्ये करंट होतं गुगलनी हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तर तो गुगलचा प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट लून वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ओके म्हणजे हे वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यानंतर सोलर पॉवर वॉटर कन्झर्वेशन काही एक संबंध नाही एक वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे करंटमधून आलेला प्रश्न आहे आणि गुगलचा प्रोजेक्ट होता त्यामुळे हे महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न जो आहे नेट मीटरिंग आता हे नेट मीटरिंग कशाच्या बाबतीत न्यूजमध्ये होतं तर हेही न्यूजमधून आलेलं आहे द प्रोडक्शन अँड यूज ऑफ सोलर एनर्जी बाय हाऊसहोल्ड्स अँड कन्झ्युमर्स तर हे खूप महत्त्वाचं आहे की ह्या ज्या अशा टर्म्स असतात ह्या महत्त्वाच्या टर्म्स तुम्ही करणं गरजेचं असतं आता तुमचं काम काय आहे तर दोन हजार एकोणीसमधल्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अशा टर्म्स कुठल्या आहेत की ज्या न्यूजमध्ये आहेत की ज्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात त्या टर्म्सवर तुम्हाला काम कर केलं गेलं पाहिजे जसं पॉवर ऑफ सायबेरिया काय आहे आपण बघितलं होतं है ना पॉवर ऑफ सायबेरिया एक टर्म आहे तर वॉट इज पॉवर ऑफ सायबेरिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पॉवर ऑफ सायबेरिया काय आहे अशा ज्या टर्म्स येत असतात त्या परीक्षेत विचारल्या जातात तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात चौतीसावा प्रश्न बघा विथ रेफरन्स टू फ्री प्रॅक्ट आयटम्स इन इंडिया इट इज मँडेटरी टू मॅन्युफक्चर टू पुट वीच ऑफ द following इन्फॉर्मेशन ऑन द मेन लेबल ॲज पर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स पॅकेजिंग अँड लेबलिंग रेग्युलेशन टू थाउजंड तर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे याच्यासाठी कुठल्या पुस्तकाची गरज नाही याच्यासाठी आपण किती जागरूक असतो त्याची गरज आहे आता असं कुणीही नसेल तुमच्यापैकी जे ऐकतात लेक्चर है ना की दोज हु आर एक्झिस्ट ऑन दिस प्लॅनेट आर्ट तर काही जर म्हणजे ट्राईब्स वगैरे सोडलं तर प्रत्येकाने पॅक्ड फूड आयटम जे आहे ते घेतलेलं असतं आणि हे पॅक्ड फूड आयटम जे काय असतात तर त्याच्यावर यफ एस एस जे काय आहे आपलं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ना ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर यांनी तिच्यावर काय काय लिहिण्यासंबंधीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत मग लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट्स असतं का बरं तर नक्कीच असतं तुम्ही कुठलंही म्हणजे बिस्किट्स किंवा वेफर्स काही घेतलं तर इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते तिच्यावर लिहिलेले असतात न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन हेही लिहिलेलं असतं किती तिच्यात फॅट आहे किती कार्बोहायड्रेट आहे रिकमेंडेशन इफ एनी मेड बाय द मेडिकल प्रोफेशन अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ एनी ॲलर्जिक रिॲक्शन तर असं काही लिहिलेलं नसतं बघा तिच्यावर ॲलर्जिक रिॲक्शन वगैरे लिहिलेलं असतं का तर नक्कीच नाही व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन तर बघा असा स्क्वेअर असतो तिच्यामध्ये मध्ये हिरवा हे असतं बघा सो व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दाखवलेलं असतं आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हे काय ना इट्स अबाउट ऑब्झर्वेशन की हा प्रश्न एवढा दिसतो आपल्याला कधी की बाबा आम्ही पॅकेजिंग लेबलिंगचे रेग्युलेशन्स कधी बघितलेले आहेत तर ऑब्झर्वेशन आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे तर तीन तीन तर हे असे पण तुमचे गेलेत आणि आपल्याला माहिती आहे की लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट पण असतं न्यूट्रिशन पण असतं त्याच्यामुळे वन टू अँड फोर हे याचं उत्तर आहे पण अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही खूप प्रॉपरली बघणं गरजेचं आता हा प्रश्न का आला होता तर त्यावेळेस मॅगीचा इश्यूर चर्चेत होता अजिनो मोटो जे काही आहे हा ना सोडियम ग्लुटामेट आणि त्यावेळेस फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये होती सो हा प्रश्न आलेला आहे पण प्रश्न म्हणून तुम्ही नीट वाचणं फार गरजेचं असतं आणि ऑब्झर्वेशन तुम्ही जेवढं कूल राहाल तेवढा तुम्हाला फायदा होईल आता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे इन केस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे काही वेगवेगळे शस्त्रास्त्र असतात वेपन्स असतात त्याची जी नावं आहे ती तुम्हाला नीट माहीत पाहिजे आणि ते नेमकं काय आहे का हेही माहीत असणं गरजेचं असतं जसं विच वन ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्रिप्शन ऑफ आय एन एस अस्त्रधारिणी दॅट वॉज इन न्यूज रिसेंटली आय एन एस अस्त्रधारिणी जे काय आहे तर ते काय आहे टॉर्पॅडो लॉन्च अँड रिकवरी व्हेसल म्हणजे मग आता आपण जे वेगवेगळे नावं बघत असतो विक्रम विक्रमादित्य ते नेमकं काय का आहे हे आपल्याला माहीत पाहिजे अपाचे काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत असतो जे जे न्यूजमध्ये येतं तर ते त्या त्या वेळेस न्यूजमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत तर हे टॉर्पॅडो लॉन्च अँड रिकवरी व्हेसल आहे आय एन एस तर तुम्हाला आपलं जे काही सगळं डिफेन्स आहे ना आता ऑलरेडी चायना आणि इंडियाचं जे काही सीमावाद चालू आहे तिच्यामधून ह्या शस्त्रास्त्रांची नावं डेली येत असतात तर ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पुढचं बघा वॉट इज ग्रीस्ट लाईटनिंग टेन जी एल टेन काय आहे तर त्यावेळेस हे एक इलेक्ट्रिक प्लेन होतं नासानी टेस्ट केलं होतं मग तसं आपल्याकडं काही होतं आहे का म्हणजे इलेक्ट्रिक असेल किंवा वाला प्लेन आपल्याकडे न्यूजमध्ये होतं बघा ते कुठलं होतं तुम्हाला आठवतं का दोन हजार एकोणीसमध्ये तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे काय ना की या प्रश्नांवरून कसे प्रश्न आपल्याला येत्या काळात विचारले जाऊ शकतात की इलेक्ट्रिकल प्लेनची गोष्ट आहे आपल्याकडं इलेक्ट्रिकल व्हेकलवर काम चालू आहे इलेक्ट्रिकल बाईक आलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी की ज्या न्यूजमध्ये होत्या त्या आपण अभ्यासणं फार गरजेचं असतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि तो आता रिलिव्हंट पण आहे कोविड नाईन्टीनमुळे वायरसवर प्रश्न विचारला जाऊ शकतो है ना विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट वायरस कॅन इन्फेक्ट वायरस कोणाला इन्फेक्ट करू शकतो बॅक्टेरिया फंगी प्लांट्स तर एक गोष्ट लक्षात ठेवा वायरस या सर्वांना इन्फेक्ट करू शकतो सो so याचं उत्तर 1, 2, 3 जे आहे ते वन टू थ्री आहे मग एकंदरच हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात मग पॉसिबिलिटी दोन हजार वीसच्या काय ठरतात तर दोन हजार वीसच्या पॉसिबिलिटी एक तर तुम्हाला वायरस हे प्रकरण फार परफेक्ट माहीत पाहिजे दुसरं अदर दॅन वायरस बॅक्टेरिया आहे फंगी आहे हेही आपल्याला माहीत पाहिजे वेगवेगळे जे रोग आहेत म्हणजे पॅन्डेमिक्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे आणि पॅन्डेमिकबद्दल तर विषयच नाही पॅन्डेमिकबद्दल आपण ऑलरेडी लेक्चर्स घेतलेले आहेत पॅन्डेमिक जे आहे तर ते सगळे आपल्या याच्यावर अवेलेबल आहेत इबोला असेल म्हणजे वेगवेगळे जे काही आहेत तर ते आजार जे आहेत किंवा आता ब्युबेनिक प्ल प्लेगची एक केस चायनामध्ये सापडली ते भारतामध्ये त्याची साथ आली होती तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे जे ऑलरेडी आपण कवर केलेलं आहे जे याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट वन हा प्रश्न आहे बघा बीटकॉईन्स आता बीटकॉईन्समध्ये ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे बिटकॉईन्सवर परत प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो का सायन्समध्ये विचारला जाऊ शकतो बिटकॉईन्स आर ट्रॅक्ड बाय द सेंट्रल बँक ऑफ कंट्रीज आता इथंच चुकीचं हे स्टेटमेंट आहे आता साधी आपली आर बी आय आहे तर आपल्या इथं डिजिटल करन्सी अलाव नाही आहे बिटकॉईन तर नाहीच नाही तिच्यामुळे एक जे आहे ते चुकीचं आहे मग आता इथं जे आपल्याला ऑप्शन्स असतात तिच्यातून आपल्याला सर्वात आधी एक कट करून टाकायचं उरलेत दोन तिच्यात पण तीन कॉमन आहेत आपले त्याच्यामुळे आता फक्त स्टेटमेंट दोन जे आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे एनी वन विथ बिटकॉईन ॲड्रेस कॅन सेंड अँड रिसीव बिटकॉईन्स फ्रॉम एनी वन एल्स विथ अ बिटकॉईन ॲड्रेस बरोबर आहे बिटकॉइनचा ॲड्रेस जर तुमच्याकडे असला आणि तुम्ही तिच्यामधून देवाणघेवाण करू शकता अशा व्यक्तीकडची ज्याचाही बिटकॉईनचा ॲड्रेस तुम्हाला माहीत आहे तो ऑब्व्हिअसली हे बरोबर स्टेटमेंट आहे ऑनलाईन पेमेंट कॅन बी सेंट विदाउट आयदर साईड नोईंग द आयडेंटिटी ऑफ द अदर मजे न मजे साधी हा तुम्ही तुमची आयडेंटिटी हे करूनसुद्धा म्हणजे न समोरच्याला समजता ते पाठवू शकता म्हणजे साधी गोष्ट आहे हा बिटकॉईन नेमकी कोणी हो, काढला त्या माणसापर्यंत किंवा त्या यंत्रणेपर्यंत प्रॉपरली त्याची माहिती समोर अजून पण नाही आलेली तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आयडेंटिटीचा जो काही इशू आहे याच्यातला तो क्लिअर आहे आता हा प्रश्न बघा इंडिया इज अॅन इम्पॉर्टंट मेंबर ऑफ द इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्सपिरिमेंट एक्सपेरिमेंटल रिॲक्टर इफ दिस एक्सपेरिमेंट सक्सेड्स व्हॉट इज द इमिडिएट एडवांटेज फॉर इंडिया आता बघा जवळपास पस्तीस देश हिच्यामध्ये आहे आणि इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्सपेरिमेंट रिॲक्टरवर काम करत आहेत जर हे सक्सेसफुल झालं तर भारताला काय मिळू शकतं याच्यातून इट कॅन यूज ऑफ थोरियम अटेंड ग्लोबल रोल सॅटेलाईट नेव्हिगेशन आता बघा हे थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंट आहे सॅटेलाईट नेव्हिगेशन वगैरे त्या गोष्टी त्याच्याशी अशा पण रिलाय होत नाही तर जे काय आहे इट इज ऑल अबाउट फ्युजन रिॲक्टर तर भारतामध्ये फ्युजन रिॲक्टर्स आपण हे करू शकतो मोठ्या प्रमाणावर बिल्ड करू शकतो उभे करू शकतो पॉवर जनरेशन करता तर हा त्याचा सिग्निफिकन्स आहे याचा अर्थ काय ना की एकतर करंटमध्ये जे महत्त्वाचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रयोग असेल जसं आता आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं यावर्षी तर चायनाचा आर्टिफिशियल सण आहे बघा त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो का तर नक्कीच विचारला जाऊ शकतो तर अशा काही गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नांना सामोरं जाता येईल आता ही स्कीम बघा की ऑन विच ऑफ द फॉलोविंग ऑन विच ऑफ द फॉलोइंग कॅन यू फाईंड द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी स्टार लेबल हा ना तर तुम्ही घरात बघी बघा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही, घरा तुम्ही बघितलं असेल तर फ्रीजवर वगैरे स्टार्स असतात बघा हा ना तर हे जे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी स्टार लेबल जे काही आहे तर तीन स्टार चार स्टार पाच स्टार म्हणजे तेवढं ते वीज कमी कन्झ्युम करतं मग असं कशा कशा क याच्यावर असू शकतं तर सीलिंग फॅन इलेक्ट्रिक गेजर त्याच्यानंतर ट्यूबलर फ्लोरोसंट स्लॅम तर सगळं ह्याच्यामध्ये आहे एका दिवशी मी याची आ, ही जी स्कीम आहे ही रेग्युलर तुम्हाला एक लेक्चरच घेईल त्याच्यावर म्हणजे तुम्हाला मॅन्डेटरी कशावर आहे की कशा कोण कोणते इक्विपमेंट इलेक्ट्रिक आहेत की ज्याच्यावर टाकणं हे तुम्हाला बंधनकारक असतं त्या सगळ्यांची यादी तुम्हाला देतो सो हे तीनही गोष्टी ह्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे असं जे उत्तर आहे ते वन टू थ्री असं आहे ओके सो हे सगळं कशासाठी आहे तर एनर्जी सेव्ह करण्यासंबंधीचा हा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा डिजिलॉकर लॉकर डिजि लॉकर न्यूजमध्ये आहे चा है। It is by the under India तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे इट इज डिजिटल लॉकर सिस्टीम ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट अंडर डिजिटल इंडिया प्रोग्राम तर बरोबर आहे डिजिटल इंडियाच्या अंतर्गत हे आहे आणि याच्यात तुम्ही स्वतःचा अकाउंट उघडू शकता आणि त्याच्यामध्ये स्वतःचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता इट अलाउज यू टू असेस युअर ई डॉक्युमेंट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर फिजिकल लोकेशन तर हे खूप महत्वाचं आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे डिजि लॉकर तुम्हाला माहीत असलं तर प्रश्न सरड़ सरड़ प्रश्न हा प्रश्न तुमचा सहज सुटतो आणि त्याच्यामुळे बेसिक कन्सेप्ट सरळ सरळ प्रश्न आहे हा ओके आता हा ॲस्ट्रोसॅट संबंधीचा प्रश्न आहे विथ रेफरन्स टू ॲस्ट्रोसॅट द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी लाँच बाय इंडिया विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट आता बघा अदर दॅन यू एस ए रशिया इंडिया इज द ऑनली कंट्री आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं आहे जिथं ऑनली असतं ए ऑल असतं जरा नीड बघायचं फक्त यू एस ए आणि रशिया म्हटलं आहे तर अदरि युरोपियन युनियन कंट्रीज आहे जपान आहे की ज्यांनी पण हे केलेलं आहे ऑलरेडी हे चुकीचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ॲस्ट्रोसॅट इज टू थाउजंड के जी सॅटेलाईट प्लेस्ड इन ऑर्बिट ॲट सिक्स्टीन फिफ्टी किलोमीटर तर ॲक्च्युली याचं जे वेट आहे ते सोळाशे पन्नास आहे ओके आता खरं तर असं होऊ शकतं की इतकं टिपिकल आकडे वगैरे हे लक्षात नाही राहिले तर असं होऊ शकतं तिच्यामुळे जे काही याच्यामध्ये हे असतं की रिस्क तुम्ही वाचत असताना आकड्यांवर पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जे काही वेपन्स आहेत किंवा म्हणजे कुणाचा पल्ला किती आहे काय आहे सॅटेलाईट सॅटेलाइटच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडं वजन वगैरे त्याचं बघणं गरजेचं असतं चंद्रयानच्या बाबतीतल्या काही बेसिक गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे ओके त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहेत हे तर ते एक लक्षात ठेवा आता मंगलयानचा प्रश्न जो आहे तो जवळपास म्हणजे मंगलयान दोन हजार चौदाच्या आसपास सगळं जे न्यूजमध्ये होतं चौदा पंधरा आणि हा प्रश्न सोळामध्ये आला तर मंगलयान इस्रोने लॉन्च केलं होतं इट इज ऑल्सो कॉल्ड मार्स ऑर्बिटर मिशन मॉम याला म्हटलं गेलं होतं बरोबर आहे सो आपण बघूयात पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे दुसरं आणि तीन हिच्यामध्ये पहिलं नाही त्याच्यामुळे ते आपण कट केलं त्याच्यानंतर दुसरं बघा आता याच्यामध्ये तुमच्यासाठी सोयीचं काय आहे की तुम्ही तिसरं जर बघितलं तिसरं स्टेटमेंट आहे आणि दोन ठिकाणी दुसरं पण स्टेटमेंट आहे ते बघूयात आपण मेड इंडिया द सेकंड कंट्री टू हॅव अ स्पेसक्राफ्ट ऑर्बिट मार्स आफ्टर यू एस ए दुसरीच कंट्री काय इंडिया तर विषयच नाही म्हणजे लॉजिकली जरी तुम्ही बघितलं तुम्हाला माहित नसलं की यू एस ए नंतर लगेच भारत बाकीचे झोपले होते का तर नक्कीच नाही तर त्याच्यामुळे आपण काही दुसरा देश नाही आहेत बाकीची जनता भरपूर आहे की ज्यांनी हे सगळे प्रयोग केले आहेत हा ना चीननेच कितीतरी केलं आहे स्पॉटलाईट इयरबुकमध्ये सगळ्या देशांचं काय काय होतं रशियाने काय काय केलं सगळं आहे त्याच्यामुळे दुसरं जे आहे ते दुसरं पण कट झालेलं आहे आणि राहिलं तिसरं की इंडिया मेड द ऑनली कंट्री ऑनली म्हटलं की जरा नीड बघायचं टू बी सक्सेसफुल इन मेकिंग स्पेसक्राफ्ट ऑर्बिट द मार्स इन अ व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट तर हे बरोबर आहे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपण सक्सेसफुल झालो सो एक आणि तीन हे याचं उत्तर आहे त्याच्यानंतर हा शेवटचा प्रश्न बघा रिसेंट मूवी टायटल द मॅन हू न्यू इन्फिनिटी इज बेस्ड ऑन द बायोग्रफी ऑफ येस रामानुजन ओके okay, तर शास्त्रज्ञ आहेत ते एस रामानुजन त्यांच्या हिच्यावर आहे है। आता शकुंतला देवी, देवी येत आहे बघा शकुंतला देवी येत आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तर ह्या काही बेसिक गोष्टी थोड्या लक्षात ठेवा आणि सायन्सच्या बाबतीमध्ये जे जे ऑब्झर्वेशन्स आपले आहेत ते आता दोन हजार वीससाठी किंवा जी लोकं एकवीससाठी प्रिपेअर करत आहेत त्यांनी ते समोर ठेवून अभ्यास करणं अपेक्षित आहे स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो